महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे समन्वय समितीच्या बैठकीला अनुपस्थित होते. भाजपाकडून त्यांना डावललं जात आहे का, त्यांचं काम झालंय का, यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की महायुतीमध्ये जो महाभारत सुरू आहे त्यामध्ये काय सुरू आहे, राज्याच्या या संविधानिक सरकारबाबत आम्ही फार वक्तव्य बोलावं त्याला काही महत्त्व नाही. राज्य सरकारने बेरोजगारीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर महत्त्वाचे प्रश्न सोडवावे याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे आणि त्यांच्या सरकारमध्ये काय चाललंय हे आम्हाला पाहण्याची गरज नाही, लोकच याचं उत्तर देतील, असं वक्तव्य त्यांनी गोंदिया येथे प्रसारमाध्यमांसमोर केलंय. राज्याच्या सरकारने तरुणांना ज्या पद्धतीने लुटायला सुरुवात केलेली आहे, गरिबाच्या हातातलं काम हिसकून घेतलेलं आहे आणि महाराष्ट्राची वाताहात ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच्यावर लक्ष करावं. त्यांचा आपसात काय भांडण आहे त्याच्याशी या राज्याच्या जनतेलाही घेणे देणं नाही आणि आम्हाला पण त्याचं काही महत्त्व नाही. त्यामुळे सरकारने सरकारसारखं काम करावं. आज भ्रष्टाचाराचं ज्या पद्धतीनं राज्यामध्ये भ्रष्टाचाराचं राज्य निर्माण करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे ते त्याला कसं आम्हाला थांबवता येईल त्याच्यावरचं आमचं काम चालू.